नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा करत असून अनेक आंदोलने उपोषणे करून या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने गुरुवारी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रिलायन्स कंपनी अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्र्यांसमोर सविस्तर विषय मांडून कशा प्रकारे कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे याबाबत माहिती दिली आणि याविषयी तातडीने न्याय मिळावा अशी विनंती केली. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी रिलायन्स प्रशासनाला ठणकावले. तसेच तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून कंपनीने कशा प्रकारे जमीन अधिग्रहित केली आहे याचा अहवाल मागवला आहे. आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी असून त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असल्याने कंपनी शेतकऱ्यांना न्याय देणार नसेल तर कंपनी प्रशासनाची हयगय न करता शासकीय नियमावलीनुसार त्यांना वतनीवर आणल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट करून प्रकल्पाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी, कर्जतचे तहसीलदार, रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पाचे सक्षम अधिकारी अनिल सावंत, रिलायन्स कंपनीचे अधिकारी हितेन रॉय कुमारवेल यांच्यासह कर्जत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे नेतृत्व करणारे केशव तरे, राजेश भगत, दीपक बेहरे, किरण ठाकरे तसेच शेतकरी रमेश कालेकर, सुरेश खाडे, रघुनाथ तरे, गणेश तरे, उमेश राणे उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने 2600 घरे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात पटेल मोहल्ला, कच्ची मोहल्ला या ठिकाणी इमारती बांधण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने झोपड्या रिकामा करण्यासाठी झोपडीधारकांना नोटिसा देण्यात आल्या. मात्र पटेल मोहल्ला, कच्ची मोहल्ला येथील जनहित कल्याणकारी सोसायटीच्या वतीने महापालिकेच्या विरोधात मुंबई येथील उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केली होती. उच्च न्यायालयाने झोपडपट्टीधारकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत झोपडी रिक्त करावी असे आदेश दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील वाल्मिकी नगर, महाकाली नगर, लक्ष्मी वसाहत, कच्ची मोहल्ला, पटेल मोहल्ला, अशोक बाग, तक्का वसाहत या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पालिका हद्दीत 2600 घरे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये लाभार्थ्याला 30 चौरस मीटरचे घर मिळणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात कच्ची मोहल्ला, पटेल मोहल्ला या ठिकाणी 14 इमारती बांधण्यात येणार आहेत. यासाठी या परिसरातील 939 झोपडपट्टीधारकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. नवीन घरांचे बांधकाम होईपर्यंत निवासाची व्यवस्था करण्यासाठी भाड्यापोटी झोपडपट्टीवासियांना 4000 रुपये दिले जाणार आहेत. पनवेल बसस्थानक पुनर्विकासाच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाल्याने येत्या 15 दिवसात बसस्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ठेका रद्द करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी इडियू स्पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहेत. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य अभियंता श्री गोसावी यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठक मंत्रालयात परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्या दालनात झाली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वास्तुविशारद निलेश लाहिवार, परिवहन विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती मेंढे, ठेकेदार इंडियो स्पार्क इंटरनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. पनवेल एसटी बसस्थानकाचा वापर सर्वसामान्य गोरगरीब माणूस दैनंदिन कामासाठी करत असून त्याला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भामध्ये ठेकेदाराला यापुढे एकही दिवसाची मुदत देऊ नये अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केली. ही मागणी प्रधान सचिव पराग जैन यांनी मान्य केली असून पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनाही या कंत्राटाचे आराखडे मंजूर करण्यासंदर्भात सूचना केल्या असल्याचे नमूद केले. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे आता बसस्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
गणेश मूर्तीचे माहेरघर असणाऱ्या पेण तालुक्यातील हमरापूर येथील गणपती कारखान्यांना जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मूर्तिकार संघटनेचे कुणाल पाटील, राजन पाटील, कैलास पाटील, अभय म्हात्रे, नितीन मोकल यांच्यासह इतर मूर्तिकारांशी संवाद साधला. हमरापूर विभागातील 1200 कारखान्यात गणेश मूर्तींची निर्मिती होत असून या मूर्तींचे वितरण देशात आणि परदेशात होते. हमरापूर विभागातील गणेश मूर्ती कार्यशाळांना जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकारी आणि मूर्तिकारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. जागेचा अभाव ही मोठी समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी वर्गाशी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करणार असे मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी आश्वासन दिले आहे. पाणी या जीवनघटकासाठी अनेक जलस्रोत खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी दिसतात. त्यातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे खोपोली शहरातील श्री वीरेश्वर देवस्थानच्या शेजारी असलेल्या पेशवेकालीन कंकण तलाव. अत्यंत सुसज्ज आणि वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेला कंकण तलाव हा इतिहासाची साक्ष देत आजही भक्कमपणे उभा आहे. मात्र अजून एक तलाव असा आहे की ज्याची तुलना कंकण तलावासोबत करता येईल. तशाच जडणघडणीच्या चौकोनी स्वरूपाच्या बांधणीचा इतिहासकालीन तलाव सारसन आणि ताकई गावाचे दरम्यान असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तो अखेरचा खटका मोजत आहे. तलावाची पश्चिम आणि उत्तर बाजू भिंत डोलायमान अवस्थेत असून काही ठिकाणी कोसळी आहे. या तलावात कडक उन्हाळ्यात देखील पाणीसाठा असतो. तलावाशेजारी राहणारे खोपोली नगर परिषदेचे रिटायर्ड नगर अभियंता रामकृष्ण शहाणे, सचिन शहाणे कुटुंबीय या तलावाची देखरेख करत असून तो टिकून राहावा यासाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी पदर मोड करत त्या विहिरीची पडलेली बाजू बांधून काढली असल्याने सध्या पुढची पडझड थांबली जरी असली तरी काळाच्या ओघात ही वास्तू कधी कोसळेल हे सांगता येत नाही. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यातील देवद येथे नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी आणि नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 90 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून साकारण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताचे काळजी घेणारे सरकार असून याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, सरपंच शीतल सोनावळे, उपसरपंच प्रभाकर सोनावणे, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोद वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजना निधीतून मोरबे ते कोंडले, मोरबे तलाव ते करंबेली तर्फे तळोजा रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेमधून मोरबे ते कोंडले, मोरबे तलाव ते करंबेली तर्फे तळोजा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी 40 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या विकास कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेल रायगड जिल्हा एकनाथ देशेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, खैरवाडीचे सरपंच मंगल्या वारगडा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवून गरजूंना मदत करण्यात येते. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आलं असून भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते छत्र्यांचं वाटप ज्येष्ठ नागरिकांना करण्यात आले. गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, भाजपचे शिवाजीनगर उपाध्यक्ष व्ही के ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. श्री
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने तसेच स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके यांच्या 18व्या पुण्यस्मरणानिमित्त चिंचवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वयावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले असून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या 3 दशकांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत केली जात आहे. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने तसेच स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चिंचवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शासन आपल्या दारी उपक्रमाची रायगड जिल्हा परिषदेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय नाना पाटील सभागृहात प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला आणि बालकल्याण, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, समाज कल्याण, सामान्य प्रशासन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, कृषी विभागातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना तालुका स्तरावर प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश खुले यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चांद्रयान 3 लॉन्च व्हेईकल रॉकेटसोबत जोडले आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात असून 14 जुलै रोजी दुपारी 2:35 चंद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात येणार आहे. इस्रोने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार चंद्रयान 3 भाग बुधवारी लॉन्च व्हेईकल मार्क 3 रॉकेटशी जोडण्यात आला. हे रॉकेट इस्रोनेच विकसित केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान प्रक्षेपित करण्यात येईल. प्रोपेलंट मॉड्युलर लँडर आणि रोवरला चंद्रभोवती 100 किलोमीटरच्या कक्षेत नेईल आणि यान अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. हे यान तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील सरकार अधिक मजबूत झाले आहे. तसेच अजित पवारांच्या येण्यामुळे शिवसेनेत कुठेही नाराज नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीही दाखल झाल्याने शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरून राजीनामा देणार असल्याच्याही बातम्या येत होत्या. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेते त्यांनी त्यांना सोबत घ्यायचे ठरवले. गेल्या वर्षभरात झालेल्या विकासाला पाहून अजित पवार आमच्यात आले आहेत. त्यामुळे सरकार अधिक मजबूत झाले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे शिवसेनेत कुणीही नाराज नाही. मुख्यमंत्री शिंदे पुणे म्हणाले की ज्या दिवसापासून या सरकारचा शपथविधी झाला त्या दिवसापासून सरकार पडणार अशा अफवा सुरू आहेत. आता तर या अफवांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. परंतु या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पाठबळ आहे. त्यामुळे सरकारला काहीही धोका नाही असे स्पष्ट केले आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याचे खंडन केले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि समर्थक भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक बडे नेतेही या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी भूमिका काही कार्यकर्ते मांडत आहेत. तशा आशयाचे बॅनर्सही झळकले. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी एका गाडीतून प्रवास केला. त्यानंतर राऊत मातोश्रीवर आणि पानसे शिवतीर्थवर गेले आणि पुन्हा चर्चेला उधाण आले. मात्र यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही असे स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढचा 15 दिवसात भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या 15 दिवसात परिस्थिती स्पष्ट करावी, त्यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी या संदर्भात काय बोलणे झाले आहे हे स्पष्ट करावे, आता निवडणुका जवळ येत आहेत. उद्धव ठाकरेंनी आता न्यायालयीन लढाईच्या पुढे जात भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेण्याची वेळ आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान आंबेडकरांनी अजित पवार जे ओठात तेच पोटात असणारा नेता असल्याचे म्हणत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.